नमस्कार. आपण स्वतःचं स्वतः विचार केला पाहिजे, आत्मबोध हा घडलाच पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या हातातून विषय सुटतात, वेळ निघून जाते आणि मग आपण त्या गोष्टींचा विचार करतो. काही अर्थ नाही त्याला. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही विचार करा बरं, हातपाय धड नसतील आणि जागचे हालता येणार नसेल, कान नाक डोळे जर ठिकाणावर नसतील, तर मागचे पुढचे काही दिसेल का तुम्हाला? मन थाऱ्यावर नसेल तर सगळेच वाऱ्यावर जाणे शक्यता आहे ना. हाती थोडेसे धन नसेल तर मन मारून जगावे लागते पा. शेवटी सुखाच्या जगण्यासाठी व्यक्तीला तनाने, मनाने आणि धनाने समर्थ व्हावे लागते. यावर समर्थ शब्द आला म्हणून मी समर्थांचंच वचन तुम्हाला सांगतो. त्यांनी मनाचे श्लोक सांगितले पा. साधकांनी ते मनोबोध केला त्याचा. साधकांना सूर्यनमस्काराची संथा दिली आणि उपासनेला बलोपासनाची जोड दिली. हे जे जे महापुरुष होऊन गेले ते स्वतः कष्ट करायचे. तुम्ही कुठल्याही महापुरुषांचं नाव घ्या, त्यांनी स्वतः अहोरात्र काम केलंय आणि मग आयुष्य त्यांनी प्रसन्न केलं. जीवन जगण्यासाठी त्यांना एक दिशा मिळाली. संत तुकाराम महाराजांनी मन करारे प्रसन्न हे सर्वांना आव्हान केले आणि संतांनी मेनाहुनी मऊ असावे पण प्रसंगी वज्र कठोरे असले पाहिजे. जीवन हा रात्रंदिवस चालणारा युद्ध प्रसंग आहे हे विसरून चालणार नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी असा उपदेशही दिला. तन हे मिळवलेले असते, मन ही जन्मप्राप्त असते. धन मात्र नंतर जोडावे लागते, पण ते जोडताना तन आणि मन या मूळ संपदेत घट होऊ देता कामा नये. प्रत्यक्षात तसे घडत नाही. माणसे पैशामागे धावतात, आरोग्य गमावून बसतात, बुद्धिमत्ता, कार्यक्षमता यांची नकळत उपेक्षा करतात, जगत राहतात, जगात असूनही नसल्याचा जमा होतात, कारण स्वतःचं आरोग्य गमावून बसतात. मुलांना शिक्षण देताना पालक मनाशी विचार करतात तो त्यांच्या नंतरच्या मिळकतीचा. त्या एकाच मोहाने त्या मुलांना शिक्षणाच्या अगदी धुरेला झुंबतात आणि मग समग्र व्यक्तिमत्त्वाचा विचार ते कधीही करत नाही की आपल्या मुलाला खरं किती ज्ञान आहे, किती जाणीव आहे, किती हुशार आहे, कशात आवड आहे. आणि ह्याही गोष्टींचा आज मी प्रकर्षाने पाहतोय. समाजामध्ये प्रचंड अडचणी निर्माण होतात, मुलांना प्रेशराईज केलं जातं आणि मग नंतर मुलं सुसाईडचा मार्ग स्वीकारतात. मुले ही देखील शिकतात ते कोणी तरी होण्यासाठी, पण आपले आपण कोणीतरी असताना अन्य कोणी होण्याचा अट्टास का करायचा? कधीही कोणी कोणासारखं होऊ शकत नाही. दुसऱ्यासारखं जर होण्याचा प्रयत्न केला ना, तर जे तुम्ही होणार आहेत ना स्वतः, ते पण होणार नाही. म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोने की तयारी रखो, लेकिन जिंदगी में अपने जीवन में कभी अपने आरोग्य के साथ कहीं भी खिलवाड़ मत करो. या ठिकाणी डॉक्टर, वकील, प्राध्यापक या व्यवसाय सूचक पदव्या आहेत. जगणे हा व्यवसाय नाही तो धर्म आहे. या धर्माच्या पालनासाठी सुदृढ शरीर व निकोप मन यांची आवश्यकता असते. शरीर हे धर्म साधन आहे. पैशापाई पंगुत्व पत्करणारी माणसं मिळालेला पैसा पंगुत्वाचा परिहार करण्यासाठी उपयोगात आणतात, याचं जीवन असे नाव देतात. म्हणजे आधी पैशासाठी पळ 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 पळायचं, नंतर आवश्यक म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्यायचं नाही, व्यायाम करायचा नाही, प्राणायाम करायचा नाही, सूर्यनमस्कार घालायचा नाही, जिममध्ये जायचं नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदी 5-5 तास व्यायाम करा, पण 1-1.5 तास तर काढा. आणि मग नंतर पैसा कमवायचा आणि मग काही दिवसानंतर पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर तोच पैसा पॅरालिसिसचा अटॅक नीट करण्यासाठी फिजिओथेरपिस्टला बोलून स्वतःचा व्यायाम करून घ्यायचा. कोणी शिकवलाय 8 तास? पण हेच जर तुम्ही आयुष्यात व्यवस्थित नियोजन केलं. एक लक्षात घ्या, मी साधारणतः एक छोटासा प्रयोग या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पहा जरा विचार करून, मी जे बोलतो, मी जे सांगतो ते स्वीकारलंच पाहिजे असं काही नाही. जसंच्या तसं तर अजिबात स्वीकारू नका, पण कमीत कमी विचार करा मी काय बोलतोय. बोलण्यामागे तळमळ आहे. लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही माणसं घडवण्याचं काम करत आहोत. हा टास हा प्रयोग कदाचित बरेच वर्ष चालणार आहे, पण तुम्ही समजून घ्या, यातून एक जरी माणूस घडला ना तर मला आनंद आहे. मला आवर्जून सांगायचं या ठिकाणी, हे जर आज पूर्वी फार माणसं जगायची पा, 100-150 वर्ष जगायची. आयुर्मान आता कमी झालं आहे. एक साधारणतः 70 वर्ष माणूस जगला असं आपण गृहीत धरू, 80 वर्ष गृहीत धरू. 80 वर्षामध्ये सुरुवातीचे 15-20 वर्ष त्याचे शिक्षण बालपण यात सर्वात जातात, राहिले खाली किती? 60 वर्ष. 60 वर्षामध्ये त्याचे फिरणं, लग्न, कार्य, त्याचे सर्व सोहळे काय असतील तेवढे करून त्याच्यात एक 5 वर्ष काढा. खाली किती राहिले? 55 वर्ष. 55 वर्षामध्ये उत्तर वयातले 10 वर्ष काढा, कारण की तो काहीच करू शकत नाही. राहिले किती? 45 वर्ष. 45 वर्षामध्ये सुद्धा त्याला आयुष्यामध्ये 45 वर्षात जर काही कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर रात्रीचे दिवस काढा, म्हणजे अर्धा रात्र, 12 तास, 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस, 12 × 24, 24 तासाचा एक दिवस असतो.
म्हणजे किती? पंचायतचे निम्मे किती सांगा ना? पंचायतचे निम्मे म्हणजे तुम्हाला मिळतात फक्त आणि फक्त 22.5 वर्ष. मग 22.5 वर्षात जर तुम्हाला घडवायचं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनाचं नियोजन नको का करायला? अरे सुट्टीमध्ये जर कुठे फिरायला जायचं असेल तर टूथपेस्टपासून आपण सर्व कपड्यांपर्यंत एवढी काळजी घेतो, 4-4 वेळा नियोजन करतो, तिकीटं चेक करतो, आयुष्याच्या प्रवासाचा नको का विचार करायला? काय करायचं हे निश्चित माहीत नाही, कसं करायचं त्याची कल्पना नाही, कोणी काही त्याचं नियोजन करत नाही आणि म्हणूनच माणसं आयुष्यामध्ये फेल होतात. या गोष्टींचा आत्मबोध करा, काय करायचं ते आज ठरवा, मग पहा किती मजा येते जगायला. अडचणी येऊ द्या हो, अडचणी कुठे नाहीत, पण जगण्यात जी मजा आहे ना ती ठरवण्यात मजा आहे. आणि ठरवलं ना 50% यशस्वी झाला, 50% फक्त तुम्हाला लढाई करायची. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये पैसा जरूर कमवा, पण पैसा कमवताना शरीराकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या सर्व क्षमतांची जाणीव करून घ्या. पैसा ही गरजेची गोष्ट जरूर आहे, पण ती मिळवण्याची बाब नाही. ज्यांना मिरवावे वाटते एक लक्षात ठेवा, त्यांनी त्यांच्याजवळ मिरवण्यासारखे काही नसते, म्हणून ते पैशाचे बळ दाखवतात. आयुष्यामध्ये पैसा ही गोष्ट मिरवण्यासाठी नसून ती जगण्यासाठी साधन म्हणून वापरावी. त्यांचे जीवन ही खचलेले शरीर व पिचलेले मन यांच्या खांबावर उभे असते. ती व्यक्ती डळमळीत आणि वास्तू असतात, त्यात शंका नाही. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कर्तृत्वाने जगायचं असेल तर आत्म्याचा बोध घ्या, कलागुणांना जवळ करा, पैसा साधन म्हणून वापरा आणि कर्तृत्वाने जगा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.